नमस्कार. मागच्या व्लॉगमध्ये लंडन बाहेरील विन्स्टर कॅसेल, स्टोनहेंज आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला आपण भेट देऊन आलो. युरोवेंचरमधून आज आपण सेंट्रल लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियमला आज भेट देणार आहोत, की जे 18व्या शतकात बांधलेले जगातील सर्वात मोठ्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमपैकी एक आहे. लंडन प्लॅन करताना आम्ही ऑयस्टर कार्ड खरेदी केलं होतं. या कार्डमध्ये लंडन सिटीमधील इतर म्युझियमप्रमाणे हेही म्युझियम कव्हर होते. हे म्युझियम नैसर्गिक जगाशी संबंधित नमुने, कलाकृती आणि प्रदर्शनाच्या विशाल आणि वैविध्यपूर्ण अशा श्रेणींचे घर आहे. 5 विभागात विभाजित केलेल्या या म्युझियममध्ये एंट्री केल्यावर 130 दशलक्ष वर्षापूर्वीचा भला मोठा डायनासोरचा सांगाडा निदर्शनास येतो. आतापर्यंत केलेल्या उत्खननामध्ये टायरोनोसॉरस रेक्सचा सांगाडा या म्युझियमचा अत्यंत महत्वपूर्ण भाग बनलेला आहे. उत्खननामध्ये सापडलेले अनेक डायनासोर डायनासोर गॅलरीमध्ये आपल्याला पाहता येतात. लहान मुलांसाठी आकर्षण म्हणून डायनासोर सारखे गर्जना करणारे ॲनिमेट्रॉनिक डायनासोर देखील याच हॉलमध्ये मांडलेले आहेत. या डायनासोर गॅलरीला लागूनच डार्विन सेंटर आहे. वैज्ञानिक संशोधन आणि शैक्षणिक बाबींचा विचार करून याची रचना करण्यात आलेली आहे. व्हिजिटर्सना वैज्ञानिक जगामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रयोगशाळा, जैविक संग्रह आणि इतर प्रदर्शनांचाही समावेश यामध्ये आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर डायनासोरच्या या मोसेझोइक युगाबरोबरच पॅलिओन्टोलॉजिकल म्हणजे जीवाश्मशास्त्राचे नमुने देखील येथे पाहावयास मिळतात. ट्रायनोसॉरस प्रमाणेच या हिंट्स हॉलमध्ये ब्ल्यू व्हेलचा सांगाडा, भले मोठे जिराफ, सागरी सरपटणारे जीवाश्म, जुरासिक समुद्रीय मगर देखील पाहावयास मिळते. या म्युझियम मधील डार्विन सेंटर मध्ये पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींचे कलेक्शन आहे. या म्युझियमचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेले एक विशाल सेक्वॉया वृक्ष. या खोडामध्ये जेवढे वलय आहेत तेवढ्या वर्षापूर्वीचे हे वृक्ष आहे. जवळपास 10,000 वर्षापूर्वीचे हे झाड असेल असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेला आहे. I need that.
या हिस्ट्री म्युझियम मधील क्युरेटोरियल सेक्शन खरंच वाखाणण्याजोगे आहे. पृथ्वीवर आणि भूगर्भामध्ये असणाऱ्या असंख्य खनिजे, खडक, अयस्क आणि जैविक नमुन्यांचे अफाट संग्रह येथे त्यांनी जतन करून ठेवलेले आहे. आणि आश्चर्याची बाब म्हणजे मंगळ आणि चंद्राच्या तुकड्यांचे कलेक्शन देखील येथे आहे. रंगीबिरंगी रत्ने पाहताना अगदी अलिबाबाच्या गुहेत गेल्याचा भास होतो. या हॉलमधून पुढे गेल्यानंतर पृथ्वीची निर्मिती कशी होते हे दर्शविलेलं आहे. या म्युझियम मधील सर्वात शेवटचा हॉल म्हणजे पृथ्वी हॉल. भूवैज्ञानिक चमत्कारांचे प्रदर्शन या हॉलमध्ये दिसते. प्रत्यक्ष अनुभव घेऊन या म्युझियमची निर्मिती कदाचित केली असावी. पृथ्वी गॅलरीवरच्या मजल्यावरील पृथ्वी गॅलरीमध्ये एस्केलेटरद्वारे पोहोचता येते की जे आपल्याला पृथ्वीच्या अवाढव्य प्रतिकृतीतून आत घेऊन जाते. बिग बँग पासून पृथ्वीच्या भविष्यापर्यंत म्हणजेच टाइमलाईनचा अनुभव कसा असेल, भूकंपाच्या वेळेची स्थिती, ज्वालामुखीचा उद्रेक वेळी होणारा बदल, हे सर्व येथे प्रत्यक्ष अनुभवता येते. ऑयस्टर कार्डमध्ये हे म्युझियम कव्हर होते. सेंट्रल लंडनमध्ये असलेल्या या म्युझियममध्ये जाण्यासाठी सतत बस सेवा सुरू असतात. या म्युझियममध्ये सर्व वयोगटातील व्हिजिटर्स समृद्ध आणि विसर्जित अनुभव घेऊनच बाहेर पडतो. आम्हीही हा अनुभव घेतला, तर तुम्हाला ही ट्रिप कशी वाटली हे नक्की कळवा. भेटू आपण पुढल्या व्हिडिओ लंडनच्या सायन्स म्युझियममध्ये एक नवा अनुभव घेऊन. बाय बाय. When nothing really matters, that's all I want.